ध्यान दो बच्चों, समजा मी दोन पकडलाय डोक्यामध्ये, राईट? तर मनातली मनात मला दोनची चिठ्ठी बाजूला करायची आहे. माझा डिजिट काय आहे? दोन. तर मला दोन घराणं पुढे जायचंय. एक, दोन. मी कितीवरती आलो? पाच वरती आलो. समजा मी ग्राह्य धरा की चार पकडलेला असेल, तर मी चारची चिठ्ठी बाजूला करायची आणि चार घराणी पुढे जायचंय. एक, दोन, तीन, चार. तर मी कितीवरती आलो? तीन. समझ में आया? इस तरीके से आपको करना है. अब ध्यान दो, मैं क्या करता हूं, चिट्स को अच्छे से लगा देता हूं. मान लो तुम्हारा क्लॉकवाइज फिराएच है. हाँ, कस फिराएच है? क्लॉकवाइज फिराएच है. ओके, देखो आपकी इच्छा अगर होगी ना तो धूप भी चली जाती है. आपके लिए धूप चली गई, मस्त एक छोटा सा बादल त्यावरती आला. आता पहा, तुम्हाला काय करायचंय? क्लॉक वाईज फिरायचंय. सर्वांना आकडे दिसत आहेत? जिनको नाही दिख रहा इधर आ जाओ, इधर सामने आ जाओ. तीन लोक इथे या पटकन. तुम्हाला कोणताही एक आकडा तुमच्या डोक्यात धरायचा आहे, कोणीही. या सगळ्यांपैकी तुम्ही जो आकडा ग्राह्य धराल ना, म्हणजे तुम्ही ज्या आकड्यावर येऊन थांबाल, मी तो आकडा तुम्हाला काढून दाखवेल आणि त्या आकड्यावरती मी तुमच्यासाठी एक मेसेज लिहिलाय. ओके, आप ध्यान देणार आहे. कोणताही एक आकडा तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये पकडायचा आहे. पकडला? पकडला. आता जो पकडलाय त्या आकड्याला हळूच तुम्हाला डोक्यातली डोक्यात बाजूला करायचंय. तो जेवढा डिजिट होता, दोन, तीन, चार, पाच, तेवढे डिजिट, तेवढे घर तुम्हाला पुढे जायचंय असं क्लॉकवाईज मध्ये. चला पुढे जा आणि तुमच्या डोक्यात आता कोणता आकडा येतोय ज्या आकड्यावरती तुम्ही गेलायत, तो आकडा डोक्यात फक्त ठेवा. ठेवला, नाही उसको छोड देणार. जो आकडा तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये पकडलाय ना, समजा तुम्ही चार पकडलाय तर चारला बाजूला सोडायचे आणि इथून चार घर पुढे जायचे तुम्हाला या पद्धतीनं. ओके, पकडलाय आकडा, गेलात पुढे. आता ज्या आकड्यावरती तुम्ही गेलायत तो आकडा कोणता आहे मी तुम्हाला सांगतो. बोलायचं नाहीये, फक्त लक्ष द्यायचंय. तो आकडा आहे दोन असं तुम्हाला वाटेल, पण दोन वरती मी कसलाही मेसेज लिहिलेला नाही. याचा अर्थ तो आकडा दोन नाहीये. तो आकडा आहे लेकरांनो तीन असं तुम्हाला वाटलं असेल, पण तीन वरती पण मी काही तुमच्यासाठी मेसेज लिहिलेला नाहीये. तो आकडा जर तीन असता तर मी तीन वरती मेसेज लिहायला पाहिजे होता, पण लिहिलेला नाही. तो आकडा आहे लेकरांनो चार असं तुम्हाला वाटत असलं तरी चार देखील तो आकडा नाहीये, कारण यावरती देखील मेसेज नाहीये. तो मेसेज आहे लेकरांनो एक वरती असं तुम्हाला वाटलं असेल, पण एक वरती पण तो मेसेज नाहीये. आता राहिले दोनच आकडे. तुमच्या डोक्यात जो आकडा होता त्यापैकी एक आकडा असणार आहे. तो आकडा होता लेकरांनो पाच असंही तुम्हाला वाटेल, पण यावरतीही मेसेज नाही. तुमच्या डोक्यात आलेला आकडा होता सहा आणि यावरती आहे सबस्क्राईब आवर चॅनल द जयवर्धनियन. आवडला असेल तर वाज वाटाळा. आता आता मला सांगा, सगळ्यांचा आकडा सहाच कसा आला? गुड, कारण की त्यावरती आपलं नाव आहे. अब ध्यान दो, तुम्ही जर तसं म्हणत असाल की काही झालं तर जर सहा वरतीच येऊ आपण, तर पाहू दे इकडे चिट्ट्या. हा, आता पकडा बरं कोणता पण आकडा. हा, आप ध्यान दो, आपण जेव्हा गेम सांगितला होता तेव्हा आपण चिठ्ठ्या सगळ्या रॅन्डमली ठेवलेल्या होत्या, पण जेव्हा आपण गेम प्ले केला तेव्हा चिठ्ठ्या एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा या पद्धतीनं अरेंज केलेल्या होत्या. तुम्ही यापैकी कोणताही आकडा जर पकडला, जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही जर दोन पकडला, तर दोनला हटवल्यानंतर तुम्ही एक आणि दोन कशावरती येणार आहेत? सहावर. तुम्ही जर डोक्यामध्ये तीन पकडला तर तीन हटवल्यानंतर तुम्ही एक, दोन, तीन कितीवर येणार आहेत? सहावर. तुम्ही जर डोक्यामध्ये चार पकडला तर चार हटवल्यानंतर एक, दोन, तीन कितीवर येणार आहेत? सहावर. तुम्ही जर पाच पकडला तर एक, दोन, तीन, चार, पाच, आणि तुम्ही सहाच पकडला तर एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहावर. या पद्धतीचा हा गेम होता. चलो, आज के लिए इतना काफी है. चिट्ठ्या घेऊन चला खाली.